गुड मॉर्निंग महाराष्ट्रमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता पुण्यातनं एक धक्कादायक बातमी आणि ती म्हणजे प्रेमात एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाईल हे काही सांगता येत नाही. पुण्यात अशीच एक घटना घडली आहे. एका भावी डॉक्टरनं आपल्या प्रेयसीला भेट देण्यासाठी आणि तिची हौस पुरवण्यासाठी चक्क एका प्रसिद्ध ज्वेलर्समध्ये अंगठ्यांची चोरी केली आहे. पुण्यातल्या एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात BAMS तृतीय वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या अनिकेत रोकडेनं प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी ही चोरी केल्याचं उघड झालंय. अंगठ्या खरेदीचा बहाणा त्यानं केला आणि त्या ठिकाणी सेल्समनकडून 3 अंगठ्या त्यानं चोरल्या. सेल्समन सोन्याचा ट्रे दुसरीकडे ठेवत असल्याची संधी साधत त्यानं या अंगठ्या लंपास केल्या, पण त्याची ही हातचलाखी CCTV कैद झाली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक करत 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. अनिकेत रोकडे हा वैद्यकशास्त्राचा BAMS अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याचबरोबर त्याचा मित्र वैभव जगताप हा BSc नर्सिंगचा अंतिम वर्षाचा मित्र, ह्या दोघांनी मिळून ह्या अंगठ्या चोरल्या होत्या. आणि त्यापैकी असा उद्देश होता की चैनीचा आणि मैत्रिणीला गिफ्ट देणे, या हेतूने यांनी हा प्रकार केला होता. त्याचबरोबर अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येही त्यांनी एक अंगठी चोरली होती. हे दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये आमच्या तपास पथकाला यश आलेलं आहे. आणि यामध्ये 4 अंगठ्या आणि मोटरसायकल असा 2.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. दोन्ही आरोपींना यामध्ये अटक करण्यात आली. आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा सांगते. आणि आता बातमी आहे ड्रग्स तस्करी संदर्भातली. ड्रग्स तस्करीसाठी तस्करांनी वापरलेली शक्कल पाहून तुम्ही थक्क व्हाल. टायबॉक्स तसंच हेल्मेटमधून ड्रग्स तस्करी केली जात होती. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये NCB 8 ऑपरेशन्समध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त केलेले आहेत. यामध्ये 6 गुन्हे दाखल करण्यात आलेत. ऑस्ट्रेलियाला हे ड्रग्ज घेऊन जाण्यात येत होतं. या प्रकरणी एका परदेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेली आहे. बॉक्स, फाईल, टाय बॉक्स तसंच खाद्यपदार्थांच्या वस्तूंमध्ये आणि हेल्मेटमधून या ड्रग्जची तस्करी केली जात होती. या ड्रग्जची बाजारात किंमत अंदाजे 13 कोटी इतकी आहे. या कारवाईमध्ये अनेक बनावट नावं, ओळखपत्र याचा वापर करण्यात आला आहे.